नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग करण्याच्या सोप्या पद्धती पाहिल्या होत्या. आज आपल्याला वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत पाहायची आहे. कोणतीही 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी संख्येचं वर्गमूळ खूप सोप्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी काढायचंय. तर चला मग पाहूया प्रथम 3 अंकी संख्येचे वर्गमूळ काढणे. या ठिकाणी तुमच्यासमोर संख्या आहे 841. या ठिकाणी 841 आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. तर प्रथमतः वर्गमूळ काढताना 841 मध्ये एकक स्थानचा अंक 1 आहे. आपल्याला याचा विचार करावा लागेल की कोणत्या संख्येचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी 1 येईल. तर आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या किंवा 1 ते 9 पर्यंतच्या आपल्याला या ठिकाणी 2 संख्या सापडतात, ती म्हणजे 1 आणि 9. या 2 संख्येचा वर्ग केला की या ठिकाणी एकक स्थानी 1 येणार आहे, 9 च्या पण एकक स्थानी 1 येणार आहे. म्हणजेच याचं वर्गमूळ काढल्यानंतर उत्तरामध्ये येणारा जो एकक संख्येचा एकक स्थानचा अंक आहे तो एकतर 1 असणार आहे किंवा एकतर 9 असणार आहे. या ठिकाणी आपण लिहूयात 1 किंवा 9. चला त्याच्यानंतर आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमूळ काढायचं म्हणजे पहिल्या 2 एकक स्थानचे 2 अंक सोडायचे आपल्याला, 1, 4 आणि 1 हे सोडून द्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर इकडे जे अंक राहतात त्या अंकामधून एक पूर्ण वर्ग संख्या वजा करायची आपल्याला. 8 मधून होणारी पूर्ण वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या जर आपण विचार केला तर बघा, 2, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 पुढे जाते, म्हणजे 2 चा वर्ग 4. या ठिकाणी 8 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या आहे 2 चा वर्ग 4. म्हणजे एकतर ती संख्या 21 असणार आहे किंवा 29 असणार आहे, एवढं आपल्याला फिक्स कळालं. आता त्याच्यानंतर आपल्याला परफेक्ट उत्तर काढायचं आहे, 21 आहे किंवा 29 आहे. आपण मधली संख्या घेऊया दोन्हीच्या, ज्याचा आपण वर्ग त्वरित काढू शकतो, 25. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एकक स्थानी 5 असताना वर्ग कसा करायचा पाहिलेला आहे. चला 25, 25 चा जर वर्ग केला आपण, 5 5 25, 32 6, 25 चा वर्ग येतो 625. दिलेली संख्या 841, 625 पेक्षा मोठी आहे. ओके, म्हणून येणारं उत्तर पण आपलं 25 पेक्षा मोठं असणार आहे, म्हणजे येणारं उत्तर आपलं 29 असणार आहे. हे 21 नसणार, हे नसणार आहे आपलं, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आलं 29. वर्गमुळात 841 याचं उत्तर आलं 29. चला आता 4 अंकी संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला या ठिकाणी तुमच्यासमोर संख्या आहे 5184, याचा वर्गमूळ आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता या ठिकाणी बघा, एकक स्थानचा अंक आहे 4. आता कोणत्या संख्येचा वर्ग केल्यास 4 येऊ शकतो? एकतर या ठिकाणी बघा, 2, 2 चा वर्ग 4 येतो, 8 चा वर्ग 64, म्हणजेच 2 चा किंवा 8 चा वर्ग केला तर एकक स्थानी अंक 4 येतो. म्हणजेच या 5184 याचं वर्गमूळ काढल्यानंतर येणाऱ्या संख्येच्या येणाऱ्या उत्तरामध्ये त्या संख्येच्या एकक स्थानी एकतर अंक असणार आहे 2 किंवा 8. ओके, याच्यानंतर बघा, आपल्याला वर्गमूळ काढायचंय, म्हणजे एकक स्थानचे इकडले 2 अंक सोडा आणि ही जी राहिलेली संख्या आहे, अंक म्हणजे अंकापासून बनलेली संख्या, याच्यामधून पूर्ण वर्ग संख्या वजा करा. आता 51 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 6 6 36, 7 7 49, 8 8 64, 7 7 49. म्हणजे याच्यातून वजा होणारी जी पूर्ण वर्ग संख्या आहे ती 7 चा वर्ग 49, ही संख्या या ठिकाणी वजा होते. म्हणजेच एकतर उत्तर आपलं 72 असणार आहे किंवा 78 असणार आहे. ओके, मग आता आपल्याला काय करावं लागेल बघा, 72 किंवा 78, आपण मधली संख्या घेऊया 75. ओके, 75 चा या ठिकाणी आपण वर्ग करूया. 75 चा जर वर्ग केला तर 5 चा वर्ग 25, 7 8 56, 5 6 25. दिलेलं उत्तर किती आहे? 5184. दिलेले उत्तर हे या संख्येपेक्षा कसं आहे मित्रांनो, लहान आहे, 5184. म्हणजेच आपलं येणारं उत्तर देखील या 75 पेक्षा लहान असणार आहे, म्हणजे 72 असणार आहे, हे मोठं उत्तर नसणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं याचं, 72. वर्गमुळात 5184 याचं उत्तर आलं 72. चला नंतर 5 अंकी संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं पाहूया. या ठिकाणी संख्या आहे 5 अंकी, 11449. आपल्याला याचं वर्गमूळ काढायचं, एकक स्थानचा अंक 9 आहे. म्हणजे याच या ठिकाणी ज्यावेळेस आपण वर्गमूळ काढतात त्यावेळेस येणाऱ्या उत्तरामध्ये या ठिकाणी 9 आहे, म्हणून एकक स्थानी एकतर 3 येणार आहे किंवा 7 येणार आहे मित्रांनो, 3 किंवा 7. ओके, चला आता त्याच्यानंतर वर्गमूळ काढायचंय, 2 अंक सोडा,
ही जी राहिलेली संख्या आहे याच्यामधून एक वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या येईल आपली 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121, म्हणजे 10 चा वर्ग 100 याच्यातून वजा होतं, म्हणजे या ठिकाणी ती संख्या असणार 103 किंवा 107, 103 किंवा 107 ही संख्या असणार आहे. आपण कन्फर्म उत्तर काढण्यासाठी मधली संख्या घेऊया आपण 105 चा जर आपण वर्ग या ठिकाणी केला तर 5 5 25, 10 × 11 = 10 11025 दिलेली संख्या आहे, 11449 म्हणजे दिलेली संख्या कशी आहे याच्यापेक्षा मोठी आहे, म्हणजे निश्चितपणे उत्तर 105 पेक्षा कसं असणार आहे आपलं मोठं असणार आहे, उत्तर छोटं नाहीये उत्तर मोठं असणार आहे, म्हणजे 11449 याचं जर आपण या ठिकाणी उत्तर काढलं तर येतं 107, वर्गमुळात 11449 बरोबर 107. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.